मित्रांनो, आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बघू शकता स्क्रीनवर बातमी आहे, नोकरभरतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, बरखास्तीची मागणी आहे, गैरप्रकाराचे महापरीक्षा पोर्टल, अशा आशयाची ही बातमी आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे वर्ग क आणि वर्ग ड या काही शासनाच्या वर्ग क आणि डच्या ज्या काही पदं असतात, ज्या काही जाहिराती असतात, त्याची संपूर्ण भरती प्रक्रिया ही महापरीक्षा पोर्टलद्वारे राबवली जात आहे. परंतु मित्रांनो, जी जे काही महापरीक्षा पोर्टल आहे याच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. बऱ्याचशा तक्रारी आणि बरेचसे घोटाळे हे मागे या परीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे या महापरीक्षा पोर्टलवर विश्वास ठेवायचा की नाही असे मनस्थितीमध्ये जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र आहेत हे आहेत. म्हणून अशा गैरमार्गाने किंवा गैर मार्गाने जे काही परीक्षाचं नियोजन या महापरीक्षा पोर्टलद्वारे होतं ते टाळण्यासाठी हे पोर्टल पूर्णपणे बंद करून MPSCद्वारे पूर्ण परीक्षा घेण्यात याव्या अशा आशयाची बातमी आहे. तर विद्यार्थी मित्रांच्या काही अपेक्षा आहेत या पोर्टलबद्दल आपण बघू शकता. खाजगी कॉम्प्युटर सेंटरमध्ये परीक्षा केंद्र हे असतात, हा सर्वात महत्त्वाचा आक्षेप हा विद्यार्थी मित्रांचा आहे. तर BA BCOM शिकवणारे जे काही विद्यार्थी असतात तेच या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. डमी उमेदवार परीक्षेला बसण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर परीक्षार्थी शेजारी शेजारी बसून एकमेकांना चिटिंग करतात, मास्क कॉपी करतात, तपासणी होत नसल्याने मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत नेले जातात, नेटवर्क समस्येमुळे कॉम्प्युटर अचानक बंद पडतो आणि ऑनलाईन परीक्षेचा पूर्णपणे खोळंबा होतो, परीक्षा वेळेवर होत नाही आणि वेळापत्रकानुसार परीक्षा होत नसल्याकारणाने अनेक शंका ह्या उपस्थित होण्यासाठी इथे वा वाचतो. या सर्व आक्षेप हे विद्यार्थी मित्रांनी घेतलेले आहेत. मित्रांनो, बऱ्याच आपण बघू शकता की बऱ्याचशा ज्या काही मागील परीक्षा आहेत, कृषी सेवक झालं, नगररचना नगर परिषदची परीक्षा झाली किंवा शिक्षक ची टाईटची परीक्षा झाली, यासारख्या पूर्ण परीक्षामध्ये अनेक वेळा तफावती आलेल्या आहेत. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी तक्रारसुद्धा केलेल्या आहेत. ह्या तक्रार टाळण्यासाठी आणि या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे की हे महापरीक्षा पोर्टल पूर्णपणे बरखास्त झालं पाहिजेत आणि याच्याऐवजी एक MPSCद्वारे ह्या संपूर्ण परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून तेथे पारदर्शकता राहील आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार येथे होणार नाही. मित्रांनो, यासंबंधीची ही बातमी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. बऱ्याचशा मित्रांनी यावर आक्षेप घेतलेला आहे. महापरीक्षा पोर्टलकडून नोकरभरती व इतर शैक्षणिक कामासाठी घेण्यात आलेल्या बहुतांश परीक्षा गैरप्रकारामुळे वादग्रस्त ठरल्या आहेत. महापोर्टलने कृषी सेवक पदाच्या 903 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उजळत आले आहे. त्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिक्षकाच्या अभियोग्यता परीक्षेतही काही उमेदवाराचे गुण निकालानंतर वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याकडून घेतली जाणारी परीक्षा अत्यंत सदोष आहे, त्यामुळे महापरीक्षा म्हणजेच गैरप्रकार अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. असे आक्षेप हे जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मित्र आहेत त्यांनी घेतलेले आहेत. महापरीक्षा तातडीने बरखास्त करावी अशी सुद्धा मागणी आहे. आपण बघू शकता जे काही मागच्या काळामध्ये या महापरीक्षा पोर्टलद्वारे भरत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तफावत झालेली आहे आणि यासाठी पुणे ते मुंबई पायी मोर्चासुद्धा विद्यार्थी मित्रांनी काढलेला आहे, लॉग मार्च काढला होता आणि त्यामध्ये सुद्धा ही मागणी आहे की महापरीक्षा पोर्टल हे पूर्णपणे बरखास्त झालं पाहिजेत आणि त्याच्याऐवजी MPSC किंवा जे काही पारदर्शक स्वरूपामध्ये परीक्षा राबवल असं एक नवीन पोर्टल किंवा MPSCद्वारे आपण परीक्षा घ्यावी, जेणेकरून जे काही होतकरू अभ्यास करणारे हुशार विद्यार्थी असतात त्यांचं नुकसान होणार नाही. त्यासाठी हे अशा गैरमार्गाने भ्रष्टाचार जर महापरीक्षा पोर्टलवर होत असेल तर शासनाने याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जर आपला आवाज शासनापर्यंत पोचवायचा असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवायचा आहे, जेणेकरून याची दखल ही शासनाला घ्यावी लागणार आहे. यासाठी आपण सामूहिक पद्धतीने सर्वांनी आपल्याला ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी होता येईल या सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल आपल्याला जर बरखास्त करायचं असेल तर आपल्याला ज्या काही माध्यमातून आपला आवाज शासनापर्यंत पोचवता येईल त्या मार्गाने आपण तो शासनापर्यंत पोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आता गरजेचं झालेलं आहे. धन्यवाद.